आराध्य राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण सावित्रीताई फुले आद्य कवी महर्षी रोहिदास अहिल्याबाई होळकर एक लव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री मोदे नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब मंत्रिमंडळामध्ये काय दोन चार जे सुंदर मंत्री आहेत त्याच्यातले आपले एक सुंदर मंत्री नामदार गिरीश भाऊ महाजन या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार किशोरप्पा पाटील जळगाव जिल्ह्याचे नेते आदरणीय सुरेश दादा नामदार गुरुमुख जगवानी चंदूभाई पटेल स्मिताताई वाघ राजू मामा फोळे उद्याचे होणारे भावी खासदार उन्मेश दादा गुलाबरावजी वाघ उज्वलाताई महापौर मामी मामी आहे तर मामीच म्हणेल ना असं काय असतं व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे महायुतीचे प्रमुख पदाधिकारी समोर बसलेल्या सगळ्या माझ्या मतदार बंधू भगिनींनो मित्रांनो पत्रकार मित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या राष्ट्रवादीच्या बांधवांनो सकाळी आंबेळनेरची सभा होती नंतर रावेरची सभा झाली आणि आता रावेरची सभा करून आम्ही आता मुख्यमंत्री मोदय या ठिकाणी या सभेला आलेले आहेत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ही निवडणूक गटर वॉटर आणि मीटरची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचं भवितव्य देशाचं नेतृत्व देशाची आण बाण शान वाढवण्याची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपल्या समोर जे आव्हान उभा आहे ते छप्पन्न पक्षांचं आहे एकीकडे छप्पन्न पक्ष आहे एकीकडे छप्पन्न इंच छातीवाला एक मर्द पुरुष उभा आहे छप्पन पक्ष एकत्र झाल्यानंतर आपण असा विचार करूया की आले या सरकार बाय काँग्रेसचे कंबर मायावतीचं हृदय मुलायमसिंगचं हात फारुख अब्दुल्लाचे मूडक चंद्राबाबू नायडूचं हे शरीर ज्याप्रमाणे व्यक्ती म्हणून चालू शकत नाही त्याप्रमाणे या देशामध्ये अनेक पक्षांच्या विचाराचे लोक एकत्र आल्यानंतर हा देशही चालू शकत नाही ज्याप्रमाणे या राज्यामध्ये सलग पाच वर्ष मुख्यमंत्री राहण्याचा मान माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिळवलेला आहे त्याचप्रमाणे सलग पाच वर्ष पंतप्रधान म्हणून या देशाचा उत्कृष्ट कारभार करण्याचा मान सुद्धा माननीय मोदी साहेबांनी या ठिकाणी मिळवलेला आहे ज्याप्रमाणे वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टीका केल्या जाते आमच्यावरही टीका केली जाते असं म्हटलं जातं की शिवसेना भारतीय जनता पार्टी बरोबर फरपटत गेली अरे आमचं तर पहिले तर लव्ह मॅरेज होत मूळ राष्ट्रवादी ही पार्टी ज्यावेळेस काँग्रेस मधनं निघाली तर त्यांचा अजेंडा हा होता की परकी श्री या देशाचा पंतप्रधान होणार होऊ ना, देणार नाही म्हणून शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी पार्टी काढली ज्यावेळेस मागचे निकाल लागत होते शिवसेना एक त्रेसष्ट आणि भारतीय जनता पार्टी एकशे बावीस त्यावेळेस सरकार कोणाचं बनणार याच्याकरता पहिलं स्टेटमेंट हे देणारे आदरणीय शरद पवार साहेब होते की मी टेकू द्यायला तयार आहे पण तुम्ही तुमचं लफडं नसताना सुद्धा पप्पी घ्यायला पुढं जातात आणि आमचं तर ऑलरेडी पहिल्यापासून आहे मधं फाटलं माहेरी गेली सुनबाई पुन्हा घरात आली आणि पुन्हा संसार सुरू झाला आहे आणि आता हे लोक जे लोक आमच्यावर टीका करताय तिकडे काँग्रेसचे उमेदवार उभे आहे काँग्रेसच्या विरोधी पक्षाचा पोरगा आमच्याकडून उभा आहे म्हणजे ऑलरेडी आम्ही सगळे मुलं दत्तक घेऊन कार्यक्रम करतो आहे याचा अर्थ असा होतो की काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांना सुद्धा आदरणीय फडणवीस साहेबांचं आणि मोदी साहेबांचं नेतृत्व मान्य झालेलं आहे आणि जळगाव हे जळगाव आहे या जळगावमध्ये उत्तमराव नाना पाटलांपास परंपरा आहे ज्यावेळेस काँग्रेसवाल्यांनी आम्हाला बोर्ड लावू देत नव्हते गाव जिथं शाखा नसली तर शिवसेना वाला गेला तर वाला माग असायचा एकशे सात एकशे एक्कावन्न एकशे दहा तीनशे एक दोन तीनशे सात पेन चॅप्टर अशा काळामध्ये आम्ही संघर्ष केलेले लोक आहोत ज्यावेळेस आमचा एक आमदार नव्हता ज्यावेळेस आमचा एक खासदार नव्हता तेव्हा आमच्या डोक्यामध्ये एकच भिंगरी होती हिंदुत्व हिंदुत्व हे हिंदु आमचं राष्ट्रीयत्व आहे शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती ही मतलबा करता झालेली आहे तिरंग्याची शान राखण्याकरता भगव्याचा माल एकत्र झाल्यामुळे आज आमच्या देशाची शान वाढलेली आहे म्हणून आयऱ्या खैर्या न तू खैऱ्याने आम्हाला हे शिकवून आमचा एकत्र बाप होता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बाबा साहेब ठाकरे जी ने तीर कमान से छोड़ा पापी लोगों का कमर तोड़ा मुंबई नगरी में बैठे थे हिंदुओं के राजा अपनी हिफाजत करनी है तो शिवसेना में आ जा इसीलिए तो दौड़ रहा है छत्रपति का घोड़ा ये युति गए आईरा रत्तू खैरा जी जो नहीं है ये युति प्रमोद महाजन साहेब मुंडे साहेबानी बाबा साहेबानी के लिए युति है इतने निडून आ हे काय बाप दादे पंजोबा खापर पंजोबा यांचे बाप दादे कोणी नव्हते सत्तेचं विकेंद्री करून विकेंद्र करण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेस वाल्याच्या नाकावर टिचून आमच्या सारखे लोक आज मंत्री झाले दगडू सपकाळ लोट गाडी लोटायचे शगन भुजबळ भाजी विकायचे विजयराज शिंदे पुंगाणी वाजवायचे चंद्रकांत खैरे टोपली विनायचे गुलाबराव टपरी चालवायचा सा, नारायण राणे सायकल चोरायचे असे लोक मुख्यमंत्री झाले आणि हे पक्ष हे विचारांचे पक्ष आहे राष्ट्रवादी ही पार्टी नाहीच आहे ही फुटलेल्या लोकांची गुंडांची ठोळी आहे अर्ध प्रोटेक्शन आमचं आहे तिकडे भुजबळ साहेबांपासून तर भास्कर जाधव पर्यंत यांना ऑलरेडी मुलं होत नाही कुपोषित बालक आम्ही तयार करतो गुबगुबीत झालं की हे म्हणता ये सोन्या ये मांडीवर ये ही परिस्थिती यांची आहे है। आणि हे आमच्यासमोर जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत ते दादांच्या तालमीत वाढलेले आहे ते पण एक वेळ शिवसेनेत होते ते सुद्धा जे उभे राहिले ते काही काळ शिवसेनेमध्येच होते मला त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करायची नाही कारण की ते पण गुलाबराव हो, मी पण गुलाबराव पण ते देवकर मी पाटील कर म्हणजे फरक आहे पण आज या ठिकाणी मुख्यमंत्री मोदयांना आम्ही हीच खात्री देणार आहोत की या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघामध्ये साहेब सगळे आमदार पारोळा मतदारसंघ सोडला तिथेही बाराशे मतांनी आमची सीट पडलेली आहे सगळे आमदार हे आपल्या विचाराचे आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नुसत्या नगरसेवकांनी जर ठरवलं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या मला वाटतं तुम्हाला पंचेचाळीस टक्के मतं होते आम्हाला पस्तीस टक्के होते एकत्र करा आमचे पडले पडलेले पण आणि तुमचे निवडून आलेले पण जशी तुमची निड नगरपालिकेत शिवसेना भाजपची केली राष्ट्रवादीच फुटल नाही अंड आहे झिरो एक कॉर्पोरेटर नाही त्यांचा काँग्रेस तर कुठेच नाहीये मे दिल के तुकडे हजार होय एक यहां गिरा एक वहां गिरा ही परिस्थिती काँग्रेसची आहे मग मला महापालिकेवरच मी सांगतोय आमचं हो होणार महापालिकेच्या नगरसेवकांनी जर ठरवलं उन्मेश दादा तुम्ही आजच निवडून आलेले आहे आजच निवडून आलेले आहे पण दानत ठेवा दानत ठेवा तुमच्या वेळेस जे कार्यकर्त्यांनी काम केलंय ना ते काम आता पक्षा करण्याची दानत आपली असली पाहिजे नाही तर माझं लग्न झालं मग दुसऱ्याच्या लग्नाला काय करायचं स्वतःच्या पंक्तीत वाढता येतं दुसऱ्याच्या पंक्तीत वाढून बघा म्हणून मी तरी हे सांगल तुमच्या ना आमच्या मधला वाद आहे शंभर टक्के होता असणार पण आम्हाला आदेश आला काय आदेश आला फडणवीस साहेबांचा भाजपला आदेश आला मला शिवसेनेचा उद्धव साहेबांचा आदेश आला हो मी विसरून गेलो आज नाथाबुंच्या सभेत होतो मी होतो नाथाबोंची सुनवाई निवडून आली पाहिजे हे उद्धव साहेबांनी सांगितलंय मी म्हणणार तेच सांगितलंय तर मी पण तेच म्हणणार एवढं मोठं मन लागते अरे मोठे नेते बसले ते लव्ह मॅरेज करू शकता आपलं काय पडलंय म्हणून आज आपण शमी शपथ खायची आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्यापेक्षा आप जास्त ते कष्ट घेत आहे आपल्यापेक्षा जास्त ते कष्ट घेत आहे आपल्याला एकच कष्ट करायचं आहे मतदान काढणे पर्ची पोहोचवणे घराघरापर्यंत पर्ची जाणणे नगरसेवकाला तर संधी आपल्या वार्डात फिरायची या निमित्तानं फिरलं पाहिजे गेलं पाहिजे आणि असं जर झालं तर मी तरी सांगतो की ही सीट मागच्या वेळेस ज्याप्रमाणे मोठ्या मताधिक्यानं निवडून आली होती त्याचप्रमाणे सुद्धा मोठ्या मताधिक्यानं निवडून येईल मी जास्त वेळ नाही घेत याचं कारण माननीय मुख्यमंत्री मोद्यांना बोलायचं आहे नामदार गिरीश भाऊ पाणीवाले जे मंत्री आहे त्यांना बोलायचं आहे त्यामुळे मी आपल्याला वचन देतो आणि विनंती करतो की आपण सगळेजण मिळूया मुख्यमंत्र्यांना वचन देऊया की ही जळगावची सीट निश्चितपणाने जास्तीत जास्त मताने आम्ही निवडून आणू खाऊ त्यांचं मटन पण दाबू कमळाचं बटन ही शपथ आजपासून घेऊया जय हिंद जय महाराष्ट्र